नाशिक जिल्ह्यातील धरणावर नाशिक शहरासाठी 30% आरक्षणाचा निर्णय प्रस्तावित आहे, त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काचं पाणी घटणार आहे. हा अन्याय थांबवण्यासाठी तसेच पाणी प्रश्नावर व्यापक लढा उभारण्यासाठी मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाच्या वतीनं 25 फेब्रुवारी रोजी MGM शिक्षण संकुलात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मराठवाड्याचे विविध पाणी प्रश्न आहेत. आज मराठवाड्याला जवळच्या सगळ्याच भागातून पाणी येण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये आणि आजही पाणी येऊन देण्यासंदर्भात राज्यकर्ते, त्या ठिकाणचे पुढारी आणि प्रशासन यांनी साठगाठ झालेली आहे. कृष्णेतून मराठवाड्याला पाणी येऊ दिलं जात नाही, पश्चिम वाहिनी नद्यातून पाणी येऊ दिलं जात नाही, गोदावरीच्या वरच्या भागातून पाणी येऊ दिलं जात नाही आणि गोदावरी खोऱ्यातल्या विदर्भातून पाणी येऊ दिलं जात नाही. आणि पाण्याचा हक्क मराठवाड्याचा मारून टाकला जातो आहे. आज जायकवाडी कोरडं पडत चाललं आहे. तर यामध्ये उद्या मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यमं जागृत झाले नाही तर आज टँकरवाडा झालेला मराठवाडा हा उद्या वाळवंट झालेला असेल आणि भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार नाही. म्हणून ह्या विषयामध्ये प्रचंड वेगानं संघटित होऊन कसल्याही प्रकारे राजकारण न आणता सर्वांनी काम करणं ही मराठवाड्याच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मराठवाड्याचं भविष्य, उद्याच्या पिढीचं भविष्य म्हणून ह्या प्रश्नाकडे आम्ही गांभीर्याने बघून हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये लोकांच्या माध्यमातून लढे उभारून, चळवळी करून, प्रशासनाकडे जाऊन, राज्यपालाकडे जाऊन आणि वेळप्रसंगी न्यायालयाच्या माध्यमातूनही हे सगळे विषय सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मराठवाड्याला पाण्यामध्ये न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. याच दृष्टिकोनातून सगळ्या लोकप्रतिनिधीमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते, जलतज्ज्ञ, तरुण पिढी यांच्यामध्ये विचारविनिमय व्हावा, हे सगळे विषय कळावेत आणि यामध्ये पुढं काम करता यावं यासाठी 25 तारखेला सकाळी 11 वाजता महात्मा गांधी मिशनच्या MG Einstein सभागृहामध्ये सर्वांची एक व्यापक बैठक बोलवली आहे. आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की ज्यांना ज्यांनाही या बैठकीमध्ये ह्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल, आपल्या भविष्याची ज्यांना काळजी असेल आणि मराठवाड्याच्या आणि स्वतःच्या भविष्यासाठी जे जागरूक असतील त्या सगळ्यांनी यावं असं आपल्या माध्यमातून मी नम्रपणे आवाहन करतो.